हॅलो नमस्कार बालमित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण एक गोष्ट पाहणार आहोत ठीक आहे चला आता ही गोष्ट म्हणजे एक प्रसंग आहे तो आपण काय आहे ते पाहूया चला समजून घेऊया तर याच्यामध्ये आपल्या गोष्टीमध्ये मुख्य पात्र आहे ते आहे शिवमचं हा आहे आमचा शिवम शिवमला काय झालं एखादी एके एक दिवशी चॉकलेट खावंसं वाटलं आणि तो गेला दुकानामध्ये तर त्यांनी विचारलं दुकानदारांना की काका मला चॉकलेट हवं आहे हे चॉकलेट किती रुपयाचं आहे मग त्यांनी सांगितलं पंधरा रुपयाला पण काय गंमत झाली माहिती आहे शिवमकडे होते फक्त दहा रुपये म्हणजे त्याला किती पाहिजे येस त्याला अजून पाच रुपये हवे होते मग आता शिवम म्हटलं आता काय करावं बाबा कुठं जावं मग त्यांनी काय केला तो गेला पायल दीदीकडे तो आला पायल दिदीकडे म्हटला दीदी पायल दीदी पायल दीदी मला पाच रुपये दे ना मला चॉकलेट घ्यायचे आहेत पण आता काय गंमत पायल दिदीकडे तेव्हा पैसेच नव्हते तिची पर्स ती घरीच विसरून आली होती आणि ती आली होती तिच्या मामाकडे शिवम हा तिच्या मामाचा मुलगा ठीक आहे सो so, आता पायलकडे होते हो फक्त दोन रुपये मग ती दोन रुपये तर देऊ शकत नव्हती मग पायलनी विचार केला ती म्हटली शिवमला थांबा मी बघते काहीतरी करते आणि मग मी तुला सांगते ठीक आहे मग शिवम बसला थोड्या वेळ बाहेर तू खेळायला गेला पायल दिदी म्हटली मी तुला थोड्या वेळाने आवाज देते मग तू पाच रुपये घेऊन जा मग शिवम गेला खेळायला आता पायल दिदीने विचार केला तर काय करावं बाबा कुणाकडे कर जावं कोणी मला पाच रुपये देतील मग पायल दिदीला लक्षात आलं तिची मोठी ताई आहे सो ती गेली तिच्या ताईकडे तो ताईकडे आली ताईचं नाव आहे कमल तर ती आली ताईकडे ताईला म्हटली कमलताई कमलताई ताई, ताई ताई, मला नाही का शिवमला पाच रुपये द्यायचे आहे तर तुम्हाला देतेस का तर मग कमल ताई म्हटली ठीक आहे मी तुला देते मी तुला पण माझ्याकडे दहा रुपयाची नोट आहे ठीक आहे म्हटली पायल ताई ठीक आहे तुम्हाला दहा रुपये दे तर कमल ताईकडे होते एकूण वीस रुपये म्हणजेच दहा रुपयाच्या दोन नोटा ठीक आहे आता आपण इथे मांडूया कुणाकडे काय काय होते ओके सो कमलकडे आधी होते दोन रुपये सो मी इथे दोन रुपये लिहिले ती गेली कुणाकडे कमलताईकडे कमलताईकडे काय होतं दहाच्या दोन नोटा होत्या म्हणजे तिच्याकडे किती होते एकूण रुपये दहाच्या दोन नोटा म्हणजे वीस रुपये तिच्याकडे होते तर कमलताई काय म्हटली ठीक आहे आता मी तुला माझ्याकडची दहाची एक नोट देते मग कमलताईकडे किती शिल्लक राहिले वीसमधून आपण दहा रुपये दिले पायलला तर हिच्याकडे राहिले दहा रुपये आता मला सांगा पायलकडे दहा रुपये आले ओके सो पायलकडे एकूण किती झाले एकूण झाले बारा रुपये हो की नाही येस एकूण झाले बारा रुपये मग कम पायल आनंदित झाली अरे म्हटली माझ्याकडे बारा रुपये आहे आता मी शिवमला देऊ शकते मग ती आली पुन्हा घरी ठीक आहे सो so, आता पाहूया पुढे आता प, आ, आपली जी पायल आहे ना तिने शिवमला आवाज दिला ती म्हटली शिवम अरे तुझे पाच रुपये घे मग तिच्याकडे होते बारा रुपये ठीक आहे सो so, बारामधले तिने काय केले आधी ती येता येत शिवमकडे जेव्हा ती कमलताईकडनं येत होती तेव्हा तिने ते दहा रुपये सुट्टे करून आणले एक एक रुपयाचे सुट्टे केले ठीक आहे सुट्टे करून घेऊन आली आणि तिने काय केले त्यातले पाच रुपये दिले शिवमला शिवम खुश झाला आणि तो चॉकलेट त्यांनी खाल्लं आता मला सांगा पायल ताईकडे किती शिल्लक राहिले तिने काय केले बारातून पाच दिले शिवमला सो आपण काय करणार इथे बारा वजा पाच करणार ठीक आहे सो बारा वजा पाच म्हणजेच किती झाले बारात पाच करा बरं मायनस करा बरं कसं करता तुम्ही बारातनं ट्वेल्वमधून मायनस पाच कसं करणार बारातनं पाच गेले हे माझे पाच आणि हे पाच आणि दोन ओके सो आपण येतनं एक एक दो पाच वजा करत जाऊया ठीक आहे सो आधीचे दोन गेले आता तुम्ही दोन जरा तुमच्या मित्राची उसने दोन पुढे घ्या हां सो एक दोन त्याचे दोन झाले त्यानंतर हा तीन चार आणि हा पाच ओके म्हणजे किती शिल्लक राहिले हे, हे पाच आणि हे दोन म्हणजे सात शिल्लक राहिले सो पायल का ताईकडे इकडे सात रुपये शिल्लक राहिले ठीक आहे मग आता मला सांगा बरं आता पायलनी तिच्याकडे पैसे नव्हते तिला पाच रुपये शिवला द्यायचे होते गिली, ती कणाकडे गेली ती गेली कमलताईकडे तिने काय केलं कमलताईकडून उसने घेतले सो ह्यालाच बॉरोईंग असं म्हटलं जातं ठीक आहे समजलं बॉरोईंगचा अर्थ समजला बॉरोईंग म्हणजे उसने घेणे तिच्याकडे नव्हते पण तिने डोकं लावलं ती गेली कमलताईकडे कमलताईकडनं तिने उसने पैसे घेतले म्हणजे तिने बोरो केले ठीक आहे आणि तिने बोरो करून शिवमला दिले आता मला सांगा ह्याच्यामध्ये तुम्ही काय लर्न केलं जेव्हा पायल पायलला शिवमला पाच रुपये द्यायचे होते तिच्याकडे नव्हते मग ती कुणाकडे गेली तिच्या ताईकडे तिने ताईकडनं दहा रुपये घेतले ताईने तिला दहा रुपयाची नोट दिली कारण तिच्याकडे दहाच्या दोन नोटा होत्या त्यातनं तिने पाच रुपये सुट्टे करून शिवमला दिले समजलं आता ही गोष्ट काय आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲक्च्युली आपल्या गणितामध्ये वापराल ना तेव्हा तुम्हाला कळेल फक्त एवढं लक्षात ठेवा आपण बॉरोईंग पाहिलेलं आहे बॉरोईंग म्हणजे उसने घेणे पुढच्याकडून घेणे उसने ठीक आहे आलं लक्षात चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये